मराठीतील नवविरामचिन्हांचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, आज रविवार आहे, काल खूप पाऊस पडला, काल सुट्टीचा दिवस होता, माणसाला स्वप्न बघता आले पाहिजे, हे आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी पूर्णविराम हे चिन्ह दिले जाते. त्याचप्रमाणे शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरलं जातं. उदा आणि त्यानंतर टिंब दिलेला असतो बघा, मग ह्या टिंबालाच पूर्णविराम असे म्हणतात. उदा म्हणजे उदाहरणार्थ. जी प प्रा शा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. पुल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ता तालुका जी जिल्हा. म्हणजे शब्द पूर्ण न लिहिता शब्द संक्षेपाने लिहिला जातो आणि संक्षेपाने लिहिल्यानंतर जो टिंब दिला जातो त्याला पूर्णविराम असे म्हणतात. त्यानंतर आहे अर्धविराम. दोन छोटी वाक्य ओह्यान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यावेळेस अर्धविराम हे चिन्ह दिले जाते. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. मी शाळेत आलो नाही कारण मी आजारी होतो. म्हणजे कारण पण याच्या अगोदर अर्धविराम हे चिन्ह दिलेलं आहे. पुढचं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरलं जातं. मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन वक्तृत्व या स्पर्धा झाल्या. त्याचप्रमाणे मुग्धा जयेश नजमा शेखर वेगाने धावत सुटले. म्हणजे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आलेले आहे म्हणून स्वल्पविराम हे चिन्ह दिलेलं आहे. अजून स्वल्पविराम कुठे वापरले जाते बघा, संबोध दर्शवताना किंवा हाक मारताना स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरलं जातं. मोहन बहुतुल हस्ताक्षर मोहनला संबोधलेलं आहे. त्यानंतर आहे बघा, सोनू म्हणाली अरे मिनू इकडे, म्हणजे मिनूला हाक मारलेली आहे. संबोध दर्शवताना आणि हाक मारताना स्वल्पविराम हे चिन्ह वापरलं जातं. त्यानंतर आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, खालील क्रमांकाचे विद्यार्थी आज शाळेत आले नाही. 3, 7, 9, 15, 20 म्हणजे हा तपशील दिलेला आहे विद्यार्थी गैरहजर असल्याचा. त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. तू केव्हा आलास, आता कुठे चाललीस, अरे सोनू काय काम आहे, आपण हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते. पुढचं विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. आपल्या मनातील भावना बघा, आपल्याला आनंद होतो, दुःख होतं, वाईट वाटतं, ह्या आपल्या मनातल्या भावना असतात आणि या व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी हे उद्गार चिन्ह दिलं जातं. वा छान बोललास, शाब्बास, किती सुंदर, किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही, मुलांची तर आता धमालच आहे, अशा पद्धतीने आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. त्यानंतर आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत बघा, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. तर एकेरी अवतरण चिन्हामध्ये बघा, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना मांडताना एकेरी अवतरण चिन्ह वापरले जातं. उदाहरणार्थ, कर्मवीर भाऊराव पाटील यांना सर्वजण कर्मवीर म्हणतात. कर्मवीर या शब्दावर जोर दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह आहे. शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे हा विचार सयाजीराव महाराजांनी मांडला. म्हणजे सयाजीराव महाराजांचा जो विचार आहे तो एकेरी अवतरण चिन्हामध्ये मांडलेला दाखवलेला आहे. त्यानंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्याच्या तोंडचे वाक्य दाखवण्यासाठी, बोललेले वाक्य दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो. गुरुजी म्हणाले, चुका या होतच असतात, की गुरुजींच्या तोंडचं हे वाक्य चुका होत असतात. पुढचं विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे अशी रेष असते बघा छोटी, तर हे संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना वापरलं जातं. विद्यार्थी प्रतिनिधी आई वडील दोन शब्द जोडताना हे संयोग चिन्ह वापरलेले आहे. जसे की गडावर चढताना उतरताना सावकाश चढा उतरा, चढताना उतरताना चढा उतरा, म्हणजे या ठिकाणी हे संयोग चिन्ह वापरलेलं आहे. आई वडिलांचा मान राखा, आई वडिलांचा या ठिकाणी हा शब्द जोडलेला आहे, त्याच्यामध्ये संयोग चिन्ह वापरलेलं आहे. पुढचं आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह केव्हा वापरले जाते, बोलता बोलता विचार मालिका तुटली
तर अपसारण चिन्ह वापरले जातं. उदाहरणार्थ मी शाळेत गेलो पण मला माझी विचारमालिका तुटलेली आहे म्हणून अपसारण चिन्ह वापरलं जातं. त्याचप्रमाणे स्पष्टीकरण द्यायचं असल्यावरही अपसारण चिन्ह वापरलं जातं. ती मुलगी जी गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे ती आपल्या शाळेतील आहे. अशा पद्धतीने इयत्ता 8वी शिष्यवृत्ती भाषा विषयामध्ये मराठी विषयातील विरामचिन्हे आपण समजावून घेतलेली आहेत.